नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल पोल खोलग्या कार्यक्रमात आपलं स्वागत. आता बातमी आहे एका व्हायरल ताब्याची. तुमच्या मोबाईलमधील सिम कार्ड 24 तास बंद राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्रानं नवा नियम केल्यामुळे सिम बंद ठेवलं जाणार असल्याचा हा दावा आहे. मात्र खरंच सिम कार्ड 24 तास बंद ठेवलं जाणार आहे का, याची आम्ही पोल खोल केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. 24 तास मोबाईल सेवा बंद राहणार. खरंच सिम कार्ड काम करणार नाहीत? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? दावा आहे की 24 तास मोबाईल सेवा बंद राहणार, मोबाईल मधील सिम कार्ड काम करणार नाही. हा दावा सोशल मीडियावर करण्यात आल्यानं अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. मोबाईल हा आपल्या जगण्याचा भाग बनलाय, त्यामुळे 24 तासांसाठी मोबाईल सेवा बंद झाली तर कामं होणार कशी, एकमेकांशी संवाद साधायचा कसा, व्हॉट्सअप चॅटिंगचं काय, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार 24 तासांसाठी सिम कार्ड बंद राहणार आहेत, त्यामुळे कुणाशीही संपर्क होऊ शकणार नाही. हा मेसेज व्हायरल झाल्यानं याची आम्ही पडताळणी सुरू केली. खरंच केंद्र सरकारनं असा कोणता नवा नियम बनवलाय का, याची आम्ही माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहूया. व्हायरल होत असलेला मेसेज दिशाभूल करणार आहे. सिम कार्ड 24 तासांसाठी बंद होणार नाही. नवीन सिम कार्ड किंवा सिम स्वॅप केल्यास SMS सेवा 24 तास बंद राहते. केंद्र सरकारनं मोबाईल सेवा बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातात, त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय. अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee24 तास.